नाना पटोलें विरोधात आज भंडाऱ्यात महायुतीचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमात नरेंद्र बोंडेकरांचं शक्ती प्रदर्शन होईल। काँग्रेस हायकमांडने आदेश दिल्यास पटोले भंडारातून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळणार आहे। सध्या प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी भंडारा गोंदियात तयारी सुरू आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आज भंडाऱ्यामध्ये देखील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय आणि त्याचमध्ये महायुती आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आता भंडाऱ्यामध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय आणि हा मतदार संघ नाना पटोलेंसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच मतदार संघात आज महायुती शक्ती प्रदर्शन करतंय। राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी असा हा कार्यक्रम दर वेळी कुठे राज्यात अनेक ठिकाणी होत आहे। आज याचं आयोजन भंडाऱ्यात करण्यात आलेलं आहे। यापूर्वी हा कार्यक्रम 7 तारखेला होणार होता, मात्र तो पोस्टपोन करण्यात आलेला होता आणि त्यानुसार या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। मुख्यमंत्री स्वतः येत आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। अजितदादा येतील की नाही याबाबत अजून निश्चित काही सांगता येत नाही, मात्र आजचा जो कार्यक्रम आहे तो नक्कीच इथला जो भंडारा आणि पवणी विधानसभा मतदारसंघ आहे तो हल्ली आणि म्हणजे विद्यमान आमदार नरेंद्र बोंडेकर यांचा आहे। ते अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेले होते, मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांनी उद्धव ठाकरे गटाला समर्थन दिलेलं होतं आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही हा गृह जिल्हा आहे, साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येतात। यापूर्वी 2014च्या निवडणुकीमध्ये ते भाजपच्या तिकिटावर येथून निवडून आलेले होते लोकसभेसाठी, मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्याच निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केलेला होता। मात्र आता जे आहे, जर काँग्रेस हायकमांडने जर मंजुरी दिली तर ते लोकसभेसाठी। धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय आज भंडाऱ्यामध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि या कार्यक्रमांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।